अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी. सकाळीच पोलिसांनी केली होती अटक. पुणे अपघातातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळणूरला 3 लाखांची लाच. लाचेची 3 लाख रुपयांची रक्कम जप्त. पुणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी. पुणे अपघात प्रकरणातील वैद्यकीय तपासणीतील गैरप्रकाराची चौकशी होणार. गैरप्रकाराच्या चौकशीसाठी तिघांची समिती गठीत. जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली समिती. निशांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार. डॉक्टर अजय तावरेंचा पोलीस तपासात इशारा. पुणे पोलिसांच्या तपासात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता. अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या खासगी सदस्याची चौकशी होणार. जामिनासाठी बाल न्याय मंडळाच्या सदस्यावर दबाव होता का याची चौकशी होणार. अग्रवालसाठी कोणी फोन केले हे लोकांना माहिती आहे. मुक्कामधील आरोपीला सोडवलं असं उघडपणे सांगणाऱ्या व्यक्तीसाठी अग्रवाल ही किरकोळ गोष्ट. जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका. पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? पुणे पोलीस आयुक्तांनी खुलासा करावा. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमन यांचं विधान. पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो. राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. अजित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादा यावेळी काही खटपट होता कामा नये. आपल्याला आपला वाटा मिळालाच पाहिजे. विधानसभेच्या 80 ते 90 जागा देण्याचा भाजपचा शब्द. राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचं वक्तव्य. महायुतीचे नेते विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील. भाजपला सर्वाधिक जास्त जागा मिळतील. दोन्ही मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. जसं लोकसभेसाठी झालं तसं विधानसभेसाठी होणार नाही. आपल्याकडे खूप जागा राहतील. भुजबळांच्या मागणीवर प्रफुल्ल पटेलांचं आश्वासन. संजय राऊत गांजा पिऊन अग्रलेख लिहितात. राऊतांनी लंडनमधील चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडून औषध घ्यावं. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांवर हल्ला बोल. कर्नाटकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी सरेंडर करणार. व्हिडिओ जारी करत प्रज्वल रेवण्णांची माहिती.